पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविस्तार अभियानांतर्गत नेवासा भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलंय. पार्टीला उमेदवार देखील मिळत नव्हते. आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आणि जुन्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाचं निष्ठेनं काम केलं आहे म्हणून आज पक्ष मजबूत स्थितीमध्ये आहे. नेवासा तालुक्यामध्ये भाजपची ताकद मोठी आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या माध्यमांमधनं ही ताकद उभी राहिली आहे. त्यांनी जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे निष्ठेनं पक्षाचं काम केलंय. त्यामुळे आपल्याला कोणी काहीही म्हणो, आपल्याला कशाचीही भीती नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्याचं कौतुक करताना म्हटलंय. पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविस्तार अभियान अंतर्गत नेवासा भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलंय. सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावरच भाजपनं सर्वात मोठा पक्ष म्हणून देशात आणि जगामध्ये नोंद केली आहे. येणाऱ्या निवडणुका जिंकून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद सिद्ध करावी असं आवाहन जाजू यांनी केलंय. प्रारंभी केंद्रीय अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. भाजपचे तालुका सरचिटणीस अशोक टेकणे यांनी यावेळी प्रास्ताविक केलं आहे. तालुक्यामध्ये वाढत चाललेली भाजपची ताकद आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या माध्यमामधनं आकर्षित झालेला मतदार आणि सभासद याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की आपण आमदार म्हणून काम करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रामजी शिंदे, मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या प्रस्तावास मंजुरी दिल्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्यामध्ये रस्ते, वीज, पाणी या महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आलंय. कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे हे शक्य झालंय असंही त्यांनी म्हटलंय. सध्या कार्यकर्त्यांवरती मोठा अन्याय आणि आघात होतोय, मात्र मी भविष्यामध्ये कार्यकर्त्यांवरती कधीही अन्याय आणि आघात होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली आहे. ते 1200 कोटी आपण 5 वर्षांमध्ये तालुक्याला या निमित्ताने विकास वेगवेगळ्या योजना या माध्यमातून दिलेल्या आहेत. हे बोर्ड लागल्यानंतर काही टीका होतील, परंतु मी तुम्हाला एकच सांगतो, त्यातील एक एक शब्द, एक एक निधीचा रक्कम ही सत्य आहे. ही माझी सारखी मागच्या पुस्तकातलं कागदावरचा निधी नाही मित्रांनो, हा निधी परिस्थितीमध्ये याच्यामध्ये तुमचा विश्वास तुमच्या समोर आहे, मी तुमच्या समोर आहे. तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही माझ्याशी पहिली चर्चा करा, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा, परंतु त्या आणि शब्द नाही आला त्यांच्याबद्दल विश्वास ठेवू नका. लवाड आणि ह्या लवाडाकडे आपल्याला तालुक्याचा भाका सुरू द्यायचा नाही. आपल्याला हे तुम्हाला सांगतो, हे फार डोंबऱ्याचा खेळ आहे, परंतु त्यांच्या ह्या भूलभुलयावरती जनतेला बिलकुल जाऊन द्यायचं नाही. जनतेचं या निमित्ताने आशावरची जी धूळ आहे ही पुसण्याचं काम तुमचं आमचं आहे, आपल्याला ते करावं लागेल. आणि ते करण्यामध्ये एक पट्टी होती, ती पट्टी आता या निमित्ताने ती त्यांच्या समोर आलेली आहे. आणि आता आपला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा काय आहे, हा कार्यकर्ता या समोर सर्व आपल्या या निमित्ताने तुमच्या उपस्थिती म्हणून तो या ठिकाणी पक्षाचा आपला आरसा आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आपण समाज निर्णय बाळासाहेब फोटो करायला लावले तरी सर्व समाजाचे आपले प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आपला बूथ हे आज पूर्णतः मजबूत होऊन सक्षम होऊन आणि विश्वासाचा बूथ आहे. मला सांगायला आनंद होत आहे की भलेही कितीही माझी कार्यकर्त्यांचे फोटो काढून प्रवेश करू, परंतु आज
निमित्ताने ती झोप घेण्याचं उडवण्याचं हे आपलं उद्दिष्टच आहे. त्याच्यामध्ये कुणीही आपण झाकून ठेवत नाही. त्याचं कारण असं आहे, जे काही आपण विकासात्मक कामं 5 वर्षामध्ये केलेले आहेत या निमित्ताने आपण 5 वर्ष जनतेसमोर ज्या विश्वासाने गेलेलो आहोत, ज्यांच्याचा जो विश्वास संपादन केलेला आहे त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीच्या या सर्व कार्यकर्त्यांचा 40 वर्षांचा त्याग आहे. हे काय 5 वर्ष घडलेलं नाही. भलेही याच्यामध्ये काही टीका होत असेल किंवा कसल्याही पद्धतीने पक्षावरती जरी आरोप होत असतील किंवा काही पक्षातील काही लोकांना जरी माझीकडनं हाताला बोटाला धरण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला असं वाटतं, मी अवलंबून सांगेन की या निमित्ताने त्यांच्या हाताला काही लागणार नाही, कारण तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांच्या अंतकरणामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल असलेलं प्रेम हे मोदी साहेबांचं प्रेम आहे, हे या निमित्ताने फडणवीस साहेबांचं प्रेम आहे. आणि आज आपल्यामध्ये बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा जो आहे, हा ज्या निमित्ताने स्वर्गीय सुषमाजी असतील, स्वर्गीय अवंती असतील, यांच्या रूपाने उद्याचं भवितव्य हे तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये मोदी आहे, तुमच्यामध्ये फडणवीस आहे, कारण मोदी आणि फडणवीस हे बूथ लेवलवरून आमचे पंतप्रधान, बूथ लेवलवरून आज मुख्यमंत्री झाल्याचं आदर्श आपल्या भारतीय जनता पार्टीचा आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टीचा एक ना एक कार्यकर्ता हा 4 दिवसांमध्ये पक्षात येऊन काम करणारा कार्यकर्ता नाही येतो. तो ज्यावेळेस त्याच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमल उद्या जातं तेव्हा तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं ठरवतो. आणि त्यांनी एकदा काम करायचं ठरवल्यानंतर तो कधीही मागे म्हणून पाहत नाही. त्याचं पाऊल हे पुढं चाललं आणि त्याच्यावरती समाजाची जी बांधिलकी आहे ही बांधिलकीमध्ये तो पूर्णतः काम करतो. मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर आहे, तुम्ही माझ्यासमोर आहात. आपला जो विश्वास आहे हा विश्वास भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे. माझ्याकडनं 5 वर्षांमध्ये किंवा मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या कार्यकर्त्याकडनं जे काही या निमित्ताने योगदान झालेलं आहे किंवा तुम्ही जे योगदान दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यावरती फार महत्वाची जबाबदारी आहे. आणि मग या निमित्ताने पक्षाने आपल्याला दिलेलं जे काही कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतो आहोत. दिलेलं या निमित्ताने जे बूथ वर्षाचे काम आहे हे काम आपल्याकडनं आता पूर्ण झालेलं आहे. आपल्या प्रत्येक बूथवरती बूथ प्रमुख आहे, प्रत्येक बूथ प्रमुख खाली 30 त्याचे मेंबर आहेत, हे मेंबर आपले पूर्ण झालेले आहेत. आणि प्रेस प्रमुख म्हणून जो त्याची नियुक्ती आहे त्याच्यावरती जी काय नेमणुकीची आहे ही आपली पूर्ण झालेली आहे. ही झालेली प्रक्रिया जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या रूपाने कार्यकर्ता म्हणून तो अंतकरणापासून काम करत असलेलं कार्यकर्त्याचं योगदान आहे. तो काय माझीच्या या संघटनेसारखं पेड माणूस नाहीये. माझीचा आजही आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीमागं हा कुटुंबाच्या पाठीमागं एक माणूस आहे, पण सर तो पेड आहे. पेड त्याला पैसे मिळतात महिन्याला. आमचा हा जो कार्यकर्ता आहे हा शहरातून पैसे आमच्या आपण काम करतो, परंतु कधी 2 पैशासाठी कधीही त्या निमित्ताने अपेक्षा ठेवली नाही. एवढा फरक आपल्यामध्ये आणि समोरच्या संघटनेमध्ये आहे. आपली ही जी संघटना आहे ही संघटना उद्याच्या या नेतृत्वात तालुक्याला एक विश्वास आणि तालुक्याला एक वेगळं भवितव्य देणार आहे. मी तुम्हाला एवढं सांगेन की आपल्याला जो कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे याच्यासाठी की उद्या काहीही झालो काहीही करो या निमित्ताने मी एवढं सांगेन की फार काही कार्यकर्ते गाव लेवलला एवढा संघर्ष करतात की मी आज किती नाव देते तरी ते कमी आहे, पण त्या संघर्षामध्ये त्याला खूप त्रास होत आहे. पण ह्या त्रासातनं त्याच्यावरती होत असलेले आघात मी तुम्हाला एवढंच सांगेन, मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या रूपाने तुमच्यावरती भविष्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही आणि तुम्हाला या निमित्ताने त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे. ही आपली या निमित्ताने परीक्षा आहे. या परीक्षेतून आपल्याला प्रत्येकाने जायचं आहे. आपण जोपर्यंत परीक्षेत उत्तीर्ण
उत्तीर्ण परीक्षेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत आपण परीक्षेत पास होणार नाही आणि आपल्याला जनतेने या निर्णयासाठी बसवलेलं आहे. जनतेचा आपल्यावरती जो विश्वास आहे हा विश्वास संपादन करून आपल्याला पुढच्या काळामध्ये जनतेला न्याय द्यायचा आहे. जे मोदी साहेबांनी 5 वर्षामध्ये केंद्रामध्ये केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यामध्ये केलं, तेच आपण अपरुत्व जो आहे 5,000 तो आपण आपल्या तालुक्यामध्ये आणलेला आहे. आपण व्यक्तिशहा त्याच्यामध्ये काही करू शकलो नाही, आपण व्यक्तिशहा त्याच्यामध्ये कुणी नाही. जे सर्व पदाधिकारी असतील, तुम्ही कार्यकर्ते असतात, आपल्याला जे वरून शिदोरी दिलेली आहे ती शिदोरी आपण जनतेसमोर ठेवलेली आहे. चाललेला अपप्रचार आहे त्यांच्याकडनं. आता दिशा भूल भुलैया करण्याचा जो काही कार्यक्रम चालू आहे याच्यावरती आपल्याला अत्यंत बारीकाईने आपल्याला विचार करणं, आपण त्याच्यातनं अंतर्मनाला या निमित्ताने आपण तयार करणं आणि त्या जे काय आरोप असतील, खोटे आरोप असतील आपल्यावरती पक्षावरती होत असलेले किंवा त्यातनं दिशाभूल करण्याचा जो कार्यक्रम आहे, पाणी असेल, आता आपण आपला जो 1200 कोटी रुपयाचा आराखडा आपण लोकांसमोर घेऊन आहोत, 1800 कोटी हा आपला टार्गेट होता, 1800 कोटी हे आपलं टार्गेट होतं, आपण नाही अचीव्ह करू शकलो, पण 1200 कोटी केलं, हे 1200 कोटी आम्ही कधी 5 वर्षात 50 वर्षात घेऊ शकलो नाही. हे 1200 कोटी आपण 5 वर्षामध्ये तालुक्याला या निमित्ताने विकास वेगवेगळ्या योजनांतर योजना या माध्यमातून दिलेल्या आहेत. हे बोर्ड लागल्यानंतर काही टीका होती, परंतु मी तुम्हाला एकच सांगतो, त्यातील एक शब्द एक निधीचा रक्कम ही सत्य आहे. ही माझी सारखी मागच्या पुस्तकातलं कागदावरचा निधी नाही मित्रांनो, हा निधी परिस्थितीमध्ये आहे. आपण साहेब याच्यामध्ये तुम्ही खातीला हात लावून सांगा की याच्यातला एक निधी बंद जरी ऑब्जेक्शन असेल तरीही आपण राजकारणात सांगण्यात येऊ, आपण एकही काम मंजूर झाल्याशिवाय नारायण फोडलेलं नाही आणि आपण एकही काम आपण मंजूर झाल्याशिवाय त्या यादीमध्ये घेतलेलं नाहीये. तुम्ही बिलकुल चिंता करू नका, भले ते काही सोशल मीडियावरती आरोप करतील, काही धरजावण करतील, कोणाच्याही या निमित्ताने जे काय फेसबुकवरती अशा आमची नेहमी आहे. आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यामध्ये तर पार्टीचं काम किती जोरात वाढतंय काय चाललंय दिलीप कुसुमा माहिती. बाळासाहेब हे लोकप्रिय आमदाराच्या रूपानं त्यांचा नम्र स्वभाव, त्यांचा मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता, लोकांसाठी कधी केव्हाही हजर, मी साधी गोष्ट सांगतो तसा माणसाचा स्वभाव असतो. मी त्यांना परत फोन करतो, मी 11 सगळ्यांना फोन करतो, ते कधी कार्यक्रम होतो त्यांना तो फोन लक्षात नाही आला, 3 वाजता त्यांनी मला उलटा फोन करतो, पण फोन करण्याच्या अगोदर 2 मेसेज पाठवले, मी माफी मागतो तुमचा फोन मी उचलत, मी माफी मागतो तुमचा फोन, याच्याने माणसाचा स्वभाव होतो. तर एखादा असतो आमदार अहो तुमचा आता ठीक आहे मी तर कार्यक्रम होतो मी काय करणार, मी दिवसभर दुकानमध्ये असतो, असं वागणं आणि जेव्हा याचा फरक. आणि पार्टी सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांशी मध्ये बोलणं चालतो ते म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या मध्ये माझा फंड जास्तीत जास्त फंड आपल्या तालुक्यात असे आमदार आहेत म्हणजे बाळासाहेब. आणि पार्टी कमी झाले असते पण पार्टी त्यांचा व्यवहार एकदम जुन्या कार्यकर्त्यासारखा आहे, चांगला एक कार्यकर्ता आहे, पार्टीला एक असेच्या रूपानं ते मिळालेले आहे, त्यामुळे चिंता करू नका. हे लोक भरपूर अफवा पसरवत असतात. आता यामुळे पार्टीमध्ये ज्यांना कोणाला यायचं असेल पार्टीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले नाही. पार्टी आता एक वेळ असा होता की या पार्टीला माणसं नव्हती, आता या पार्टीत कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं हे पार्टीचे लोक ठरवते. ज्यांना यायचं त्यांना कार्यकर्ता व्हायला कोणाला बनली, पण मी ही आणि मला पद द्या, मी ही आणि मला तिकीट द्या असं कोणी करायला लागलं तर आता पार्टीला त्याची आवश्यकता नाही. पार्टी जगत देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, आमच्याकडे चांगले सक्षम उमेदवार आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे चिंता करू नका. इमानदारीने काम करणारे आपल्याकडे नेते आहेत आणि आपलं सगळ्यांचं केळ म्हणजे आमदार साहेबाला आता आपल्या तालुक्यातलं काम सांगत होते, किती मेंबर वाढले, किती काम झालं, काय काय झालेलं आहे,
या 5 वर्षांमध्ये किती काय पालट झालेला, त्यामुळे येणाऱ्या आता काल उद्याची होणारी यात्रा आपल्या जिल्ह्याचे फडणवीस यायचे होते ती यात्रा उद्या आता रद्द झाली आहे यांच्या निधनामुळे. प्रधानमंत्री सुद्धा विदेशातून देशात यायला निघाले, तरी यात्रा ती परत केव्हा होईल काय होईल ते आपल्याला माहीत पडेल. पण आता या दुःखातून बाजूला झाल्यानंतर आता मी इथून गेल्या बाबतीमध्ये मागच्या वेळी जितक्या जागा जिंकल्या त्यापेक्षा जास्त जागा नरेंद्र मोदी असतील, बाळासाहेब असतील, फडणवीस असतील, आमच्या नेत्यांची तेव्हा ताकद आहे जेव्हा कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उभे आहेत. भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी ताकद काय, या पार्टीचे कार्यकर्ते. आता इथे इतके लोक बसलेले आहेत, कोणाला काय मिळालं पार्टी काही नाही म्हणत पण नाही का सगळे. आता मी काश्मीर म्हटलं तर सगळे काय वापर सांगा याच्यात कोणाला काश्मीरला काय प्लॉट खरेदी करायला शेती खरेदी करायला जायचं का नाही, कोणाला जायचं नाही, आपला काही स्वार्थ नाही, तिथं निवडणूक लढायला जायचं नाही. पण आनंद काय झाला, आपण देश बघतो लोक आम्हाला काही जमीन घ्यायला जायचं म्हणून आम्ही काय नाही बघतो. असे कार्यकर्ते ही पार्टीची ताकद आहे, अशा कार्यकर्त्यांच्याकडून पार्टी मोठी नाही. म्हणजे एकेकाळी जेव्हा 2 खासदार होते तेव्हा लोक इतकी मोठी पार्टी एकेकाळची सगळे लोक फार गंभीर रीतीने सुद्धा निकाम कोणाला करावा ते म्हणजे असं करा राहू कार्यकर्ते नाही या राहूलच्या आईला सोडून नाही राहुल म्हणतात आपल्या आईला नाही मी नाही माझी आई नाही पण असं असं करत सोडवलं त्यांना राजीव गांधीच्या बायकोला जाऊन राहिला म्हणून लोक म्हणत काय तुझं नाही राजीव गांधीपेक्षा इंदिरा गांधीचं नाव होतं इंदिरा गांधीच्या सुनेला करा सुने गांधीला करा असं करत करत एकदम म्हणलं असं आहे गांधी घराण्यातून आपल्याला बाहेर काढायचं ना हे सगळे सोडून द्या म्हणजे रॉबर्ट वाड्राच्या सासूला जाऊन जा असं चांगलं पार्टीला नेता मिळत नाही आणि आमच्याकडं मेंबर करतात लोक ठरले इतके मेंबर वाटले पूर्ण देशामध्ये मागचे 11 कोटी होते आता आम्ही देशाचे 5 कोटी मेंबर नवीन झाले लोक स्वतःहून यायला लागले काश्मीर झाल्यावर लोक येतात आम्हाला मेंबर करून घ्या आम्ही या तुमच्या पाहुणा देशावर राज्य करण्याचा अधिकार लोक परत लोक काय व्यक्त करतात यावेळेला आपल्याला कंपनी मेजॉरिटी नाही भारतीय जनता पक्षाला जिंकून आपल्याला आपण या कार्यकर्त्यांची ताकद सिद्ध करायची एवढं करून पुन्हा एकदा अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यावेळी प्रकाश अण्णा चित्ते भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरपेचे दिलीपराव लांडे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे आदींसह नगरपंचायतचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे हजर होते. शंकर नाबदे C24 तास निवासा. सबस्क्राईब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.